मी तेल लावलेला पहिलवान असल्याचे सांगून माजी आमदार शिवाजी कर्डिले हे विरोधकांना नेहमीच धोबी पछाड देतात. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धोबी पछाड दिली. त्यात खरी धोबी पछाड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाच. यासाठी मदत झाली ती महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीच. सध्या काही मोठे पद नसलेले कर्डिले हे आता पुन्हा नगरच्या राजकारणातील किंग ठरले आहेत. जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होण्याने त्यांचे नगरच्या राजकारणातील वजन आणखीनच वाढले आहे. सहकारी कारखान्यांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप हा कळीचा मुद्दा असतो. ज्याच्या हातात बँकेची सत्ता त्यातून त्यांच्या पक्षाला राजकीय फायदा मिळत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय शेळके हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. आजारपणामुळे त्यांचे निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9, काँग्रेसचे 3, विखे गट 3, भाजप 3 आणि शिवसेना पुरस्कृत 1 असे संचालक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आणि काँग्रेसचा उपाध्यक्ष असे जिल्हा बँकेचे सध्याचे समीकरण होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार हे नक्की मानले जात होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, आशुतोष काळे आणि राहुल जगताप हे या पदाच्या शर्यतीत होते. घुले यांचे नाव अजित पवारांच्या नगर दौऱ्यात अंतिम केले गेले होते आणि तसे पोस्टरही झळकले होते. महाविकास आघाडीचे 13 संचालक असल्याने घुले हेच अध्यक्ष होणार असल्याचे नक्की मानले जात होते. परंतु पालकमंत्री असलेल्या विखे यांना जिल्हा बँक ताब्यात घेऊन आपल्या राजकारणाला आणखी बळकटी द्यायची होती. तसेच कर्डिले यांच्याकडे सध्या मोठे पद नव्हते. त्यात काही संचालक आपल्याकडे वळविण्यात कर्डिले व विखे यशस्वी ठरले आणि कर्डिले विखेंच्या मदतीने पुन्हा किंग मेकर ठरले, पुन्हा किंग ठरले. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डिले हे पराभूत झाले होते. त्यावेळी पराभवाला विखे जबाबदार असल्याची भावना कर्डिले व इतरांची होती. याची थेट तक्रार भाजप पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली होती. पण आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून विखेंनी कर्डिलेंना ताकद दिली आहे, त्यामुळे आता कर्डिले हे जिल्हा बँकेच्या माध्यमातून पुन्हा किंग झालेत. ते दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले आहेत. यापूर्वी 2008-09 मध्ये ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. कर्डिले किंग झाले असले तरी विखेंमुळेच मी अध्यक्ष झालो असल्याची जाहीरपणे कबुली देखील त्यांनी दिली आहे. कर्डिले विखे या जोडीने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना धक्का दिला एवढं नक्की. आगामी काळात जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुका होत आहेत. अशा जिल्हा बँकेची ताकद महत्वाची मानली जात आहे, कारण जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांवर बँकेच्या माध्यमातून अंकुश ठेवता येतो. त्यामुळे विखेंच्या मदतीने कर्डिलेंची ताकद वाढली आहे. सुजय विखे हे अहमदनगरचे खासदार आहेत. या भागात शहरातून संग्राम जगताप, पारनेरला निलेश लंके, कर्जत जामखेडला रोहित पवार, राहुरीला प्राजक्त तनपुरे असे 4 आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी या सर्वांची ताकद कशी कमी करता येईल, विखे कुटुंबाचे वर्चस्व कसे ताकदीने राहील, हे राजकारण यामागे असल्याचे बोलले जात आहे.